हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती. माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, नवरात्र सुरू झालेली आहे. नवरात्रीमध्ये घट बसतात तर आपल्याकडे आपापल्या रूढीप्रमाणे पंचमी व सप्तमीला देवीला कडाकणी अर्पण करतो. मी मागे गूळ व गव्हाच्या पिठाची कडाकणीची रेसिपी टाकलेली आहे. तर आज आपण पिठीसाखर व मैद्याची खुसखुशीत अशी कडाकणी कशी बनवायची हे बघणार आहोत. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉन पण प्रेस करा. चला तर मग वेळ न घालता तर रेसिपीला सुरुवात करूया. कडाकण्या करण्यासाठी मेजरिंगसाठी तुम्ही घरातील कुठलीही वाटी किंवा कप घ्या. मी इथे 1.5 कप मैदा घेतला आहे. ग्रॅममध्ये हा 150 ग्रॅम आहे. मैदा गाळून घेतलेला आहे. 1 कप फिडीसाखर घेतली आहे. ही ग्रॅममध्ये 75 ग्रॅम आहे. 3 टेबलस्पून बारीक रवा. चवीनुसार मीठ. 3 टेबलस्पून रिफाईंड ऑइल. 1/2 कप पाणी घेतलं आहे. तेल गरम करायला ठेवू. तोपर्यंत आपण साखरेमध्ये पाणी टाकून चमच्याने एकजीव करून घेऊ. साखर पाणी मिक्स झालेलं आहे, याला आता बाजूला ठेवूया. एका बाउलमध्ये टाकू मैदा, रवा, चवीनुसार मीठ टाकू. हे आता चांगलं मिक्स करून घेऊया. यात टाकू आता तेलाचं मोहन. हे चमच्याने फिरवून घेऊ. आता तेल हाताने पिठाला चांगल्या प्रकारे चोळून घेऊया. त्याच्यामुळे आपल्या कडाकण्या छान खुसखुशीत बनतात. पीठ अशा प्रकारे बांधलं गेलं पाहिजे. यात साखरेचं पाणी टाकूया. पाणी पूर्ण न टाकता पहिले अर्धच टाकू. यात पिठाला आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे आपण तेवढंच पाणी वापरणार आहोत. यात आणखी पाणी टाकून नरम असा गोळा मळून घेऊया. गोळा मळून झालेला आहे, याला थोडा तेलाचा हात लावून घेऊ. आपल्याला पीठ भिजवायला पूर्ण पाणी लागलेलं आहे. यावर आता झाकण ठेवण्याला 1 तास रवा मुरू देऊया. 1 तास झालेला आहे, झाकण काढूया. गोळा कडक झालेला आहे. रव्याने पाणी पूर्ण अपसप केलेलं आहे. आता याला थोडं हाताने मळून नरम करूया. गोळा खूप जास्त नरम न करता साधारण नरम करावा, म्हणजे कडाकण्या छान खुसखुशीत बनतात. गोळा नरम करून झालेला आहे. यातील थोडी कणिक घेऊन कडाकण्या लाटण्यासाठी छोटे छोटे गोळे करूया. अशा प्रकारे यातील 1 गोळा घेऊन मैद्यामध्ये घोळून घ्यावा. याची पातळ अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. पुरीचा आकार बिघडला तरी काही हरकत नाही, किंवा कडा फाटला तरी काही हरकत नाही. आपण उडदाचे पापड लाटतो त्याप्रमाणे पातळ पुरी लाटायची आहे. हे बघा, अशा प्रकारची प्लेट यावर ठेवून कट करूया. माझ्याकडे हा शंकरपाळ्याचा साचा आहे. मी याने साईडने कट करते, म्हणजे कडाकणीला छान आकार येतो. तुमच्याकडे साचा नसेल तर नुसती प्लेट ठेवून चाकूने कट करू शकता. हे बघा, अशा प्रकारे कडाकणीला खूप छान आकार येतो. आता साईडची कणिक काढून घ्यावी. हे बघा, काठाने किती छान डिझाईन आली आहे. कडाकणी एवढी पातळ हवी. पुरी तेलात टाकल्यावर फुगू नये यासाठी फोर्कने यावर मार्क करावे. हिला आता प्लेटमध्ये ठेवू. दुसरी कडाकणी लाटूया. तुमच्याकडे कडाकणी कट करायचा साचा असेल तर त्याने पण कट करा, किंवा नुसती प्लेट ठेवून कडाकणी कट केली तरी चालेल. उरलेल्या कणकेच्या आणखी कडाकण्या करण्यासाठी उपयोगी पडते. अशा प्रकारे सगळ्या कडाकण्या लाटून घ्याव्या. बघा, सगळ्या कडाकण्या लाटून झालेल्या आहे. यांना आता तळून घेऊया. कडाकणी तळायला तेल खूप कडकड तापू देऊ नका. यात कणकेचा छोटा गोळा टाकून बघा तो तेलात वर आला की गॅसची फ्लेम लो करून यात कडाकणी टाका. सुरुवातीला कडाकणी लो फ्लेमवरच तळा. ही पातळ असल्यामुळे लवकर तळल्या जाते. साईडला थोडा ब्राउनिश कलर आला की हिला काढून टिश्यू पेपरवर ठेवूया. अशा प्रकारे कडाकणी तळून घ्यावी. हे बघा, कडाकणी आता आपली तळून झालेली आहे. याला टिश्यू पेपरवर काढूया. आता 2-3 कडाकण्या टाकूया. एक कडाकणी तेलात टाकल्यावर ती वर आली की दुसरी कडाकणी टाकावी. नंतर कडाकणी तळताना तेल थंड झाल्यास लो टू मीडियम फ्लेमवर कडाकणी तळावी. आता तिसरी पण टाकलेली आहे. चिमट्याने कडाकणी उलटपुलट करत तळून घ्यावी. कडाकणी तुम्हाला पाहिजे त्या कलरच्या तुम्ही तळू शकता, पांढऱ्या किंवा लालसर. हे बघा, कडाकणी किती सुंदर दिसत आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या कडाकण्या तळून घ्याव्या.
हे बघा सगळ्या कडकण्या आता तळून झालेल्या आहे. कडकणी बघा किती सुंदर दिसत आहे, खायला अच्छी लागते. कडकणी तोडून दाखवते, बघा किती खुसखुशीत झालेली आहे. कडकण्या थंड झाल्यावर छान कडक व खुसखुशीत होतात, हे बघा तुम्ही बघू शकता. तुम्ही पण यावर्षीच्या नवरात्रीला अशा प्रकारची कडकणी नक्की बनवा व मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग भेटूया अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, खुश रहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.